आदरणीय छत्रपती राजे हे फक्त महाराष्ट्रापुरतेच नाही तर पूर्ण हे देशाचे दैवत आहेत आणि अशा आमच्या दैवताचा अपमान केलेला गेलेला आहे. हे निकृष्ट दर्जाचे काम केले कसे आणि ह्याच्या 8 ते 8 महिन्यामध्ये पुतळा पडतो म्हणजे तो पुतळा इतका कमकुवत बनवलेला होता मग त्याचा भ्रष्टाचार करतात हे लोक. कारण असा पुतळा कमकुवत कसा बनतो ना. आज नर्मदा नदीवरती किती मोठा पुतळा आहे तो का कोसळत नाही. कितीतरी पुतळे आहेत ते कोसळत नाहीये पण हाच पुतळा कसा कोसळतो पण 8च महिन्यात. म्हणजे ज्यांनी कोणी काम केलंय ते कसं केलंय याचं परीक्षण व्हायला पाहिजे होतं ना. मी तर म्हणते एवढा भ्रष्टाचार चालू आहे ना तर ह्या भ्रष्टाचारांना ना अटक झाली पाहिजे आणि गुन्हेगारांना शिक्षा पण मिळाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा का उभारला जातो तर जी महाराष्ट्राची नव्हे तर देशाची अस्मिता आहे म्हणून प्रत्येक नागरिकाचं छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम आहे. स्वराज्य काय असावं हे छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्याला दाखवून दिलंय आणि त्यांच्याच स्वराज्याच्या कामकाजाचा आपण री ओढतो आणि त्यामुळे आपला देश आणि राज्य चालतं. परंतु ही उलटी चक्र फिरायला लागली असे दिसतात. आधी पंतप्रधानांची वेळ घ्यायची की पुतळाचं उद्घाटन करायचंय म्हणून आणि नंतर घाईघाईने वेळ घ्यायची. पंतप्रधान त्यांना 3 ते 4 महिन्याचा अवधी देतात आणि 3-4 महिन्यामध्ये पुतळा उभा करायचा त्याचा चौथरा काँक्रीटचा उभा करायचा. हे काम जिकिरीचं असताना ते काम अतिशय कमी वेळामध्ये पूर्ण केलं गेलं पण ते खरं तर अपुरं होतं. त्या काँक्रीटीकरणाचं जे मिक्सिंग नीट व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही. पुतळा जो नीट प्रकारे उभा राहायला पाहिजे होता तो झाला नाही. सिमेंटचा चौथरा उभा केला पण जो पुतळा तो उभा केला गेला तो मुद्दा म्हणून तो पडेल असाच उभा केला असा आमचा सर्वस्वी आरोप आहे. अशा प्रकारचा पुतळा उभा केला ज्याच्यावर महाराजांच्या शरीरावर खुणा आहेत हे का दाखवलं गेलं त्या पुतळ्यामध्ये. महाराजांचा अश्वारूढ पुतळा हवा होता तो न दाखवता वेगळ्या प्रकारचा पुतळा उभा करून त्यांनी एक महाराष्ट्रात वेगळी पद्धत निर्माण केली गेली. मग निर्माण करताना काय केलं तर आपल्या मर्जीतला ठेकेदार निर्माण केला. आपल्या ठेकेदारच्या मर्जीतल्या ठेकेदाराला काम दिलं गेलं त्यांनी कमी वेळेत पूर्ण करायचं म्हणून घाईघाई केली आणि म्हणून तो कमकुवत कुचकामी पुतळा तिथे बसवला गेला. फक्त आणि फक्त ताशी 45 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या वाऱ्यानं पुतळा कोसळतो कसा. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधला त्याच्यावर अनेक लाटांचे आता त्या लाटाचा मोजल्या दिवसातल्या आणि त्याला 350 वर्षांनी गुणलं गेलं तर किती मोठ्या अजस्त्र प्रकारच्या लाटा या किल्ल्यांनी झेडल्या. वारा वा पाऊस वादळ हे झेललं तरीही कुठेही त्या सिंधुदुर्ग किल्ल्याला साधी चीर आजपर्यंत पडली गेली नाही. पण फक्त 266 दिवसामध्ये हा भ्रष्टाचारी रूपी उभा केलेला पुतळा यांनी भ्रष्टाचार रूपी खाल्लेले पैसे आणि त्या पुतळ्यावर खर्च कमी करण्यात आलेला खर्च कमी पण हेलिपॅडला जो जास्त खर्च केला गेला पुतळ्यापेक्षा त्यामुळे हा पुतळा पडला गेला. महाराष्ट्र राज्यातल्या लोकांची अस्मिता जी होती जे आपलं दैवत आहे त्या दैवताला खाली पाडलं गेलं हे मुद्दा म्हणून केलंय असा आमचा शिवसेनेचा आरोप आहे. आणि म्हणून आज शिवसेना पुणे शहराच्या वतीनं या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं. नारायण राणेच्या पुतळ्याला जोडो वारे आंदोलन केलं. जो नारायण राणे त्या मालवणमध्ये काल म्हणतोय इथं कोणी माझ्या विरोधात गेला त्याला ठार मारून टाकीन. एवढी हिंमत होते कशी. माझा पूर्व इतिहास काय तुम्हाला माहिती आहे का. अरे इतिहास तुझा काय करतो इतिहास. ज्या लोकांनी तुझं घर जाळलं हा इतिहास विसरला का तू. ज्या सत्यविजय भिसेने तुझं घर जाळलं आणि तू त्याला गायब करून टाकलं एकट्याला गाठून त्यांनी खुलेआम तुझं घर जाळलं होतं. तुझ्यात एवढी धमक होती तर सत्यविजय भिसेला समोर भिडायचं होतं. तुझ्या ती धमक नाहीये म्हणून श्रीधर नाईक असेल सत्यविजय भिसे असेल अशा लोकांचा तू खून केलायस. त्या कुणाला आम्ही घाबरत नाही समोरासमोर ये मग दाखवतो आम्ही तुला शिवसेना काय आहे ती. शिवसेना नेत्यांचा अपमान आम्ही कदापि सहन करून घेणार नाही. पुण्यात येऊन दाखवा नाही तुमच्या गाड्या आम्ही अडवल्या ना अडवू केल्या तर आम्हाला विचारा. आणि म्हणून तुझा निषेध करण्याकरता नारायण राणेचा त्याच्या पुत्र कुत्रा त्याचा पुत्र ते निलेश राणे चर्चे ड्रगिस्टे अशा माणसाचा इथं जोडे मारून आम्ही निषेध केला.